नमस्कार, मी काव्या। पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या स्वयंपाकघर मध्ये। आज आपण बनवणार आहोत चित्रान्न किंवा लेमन राईस। सो लेट्स स्टार्ट। 2 चमचे शेंगदाणा, 2 चमचे काजू, 2 चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 5 ते 6 मिरच्या बारीक चिरून, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा हिंग, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, 1/2 चमचा उडीद डाळ, 1/2 चमचा पुटाण्याची डाळ, 1 मोठी वाटी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे मी भात घेतलाय जो आधी मी शिजून घेतलाय। भात असा मोकळा मोकळा झाला पाहिजे, अजिबात गचका नको आहे भाताचा। चवीपुरतं मीठ आणि 2 लिंबू। इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाल्यावर त्याच्यात मी तेल टाकलंय। आता यामध्ये काजू आणि शेंगदाणे हे दोन्ही पण मी तळून घेणार आहे। हे सगळं आता तळून तयार आहे। आता मी एका वाटीमध्ये काढतीये। हे एकदम क्रंची व्हायला हवेत। आता आपण यामध्ये फोडणी तयार करणार आहोत। यामध्ये आता मी मोहरी ऍड करते। मोहरी चांगली तडतडू द्यायची आपल्याला। आता यामध्ये मी हिंग ऍड करते। आता यामध्ये कढीपत्ता ऍड करते। 1/2 चमचा उडीद डाळ। आता गॅस एकदम बारीक ठेवा, गोष्टी करपल्या नाही पाहिजे। आणि फुटाण्याची डाळ आणि मिरच्या। चांगलं परतून घ्यायचं आपल्याला। आता यामध्ये मी हळद टाकते। आणि थोडीशी कोथिंबीर। एकदा परतून झाल्यावर आता आपण याच्यामध्ये भात ऍड करतोय। आणि जे आपण शेंगदाणे आणि काजू भाजून घेतले होते ते पण आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत। आता यामध्ये मी मीठ ऍड करते। आणि इम्पॉर्टंट पार्ट, यामध्ये आपल्याला लिंबू कळून घ्यायचा। तुम्हाला जर जास्त आंबट नको असेल तर तुम्ही यामध्ये कमी लिंबू सुद्धा टाकू शकता। यामध्ये मी कोथिंबीर टाकतेय। कोथिंबीर टाकल्यावर एक मस्त मिक्स द्यायचं आपल्याला। हे रेडी आहे आपलं चित्रान्ना। इझी, हेल्दी आणि टेस्टी। तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि कसं झालंय ते मला खाली कमेंट्स मध्ये कळवा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या स्वयंपाकघरला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेलं बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे नेक्स्ट टाइम ज्यावेळेस माझा व्हिडिओ येईल त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पाहाल। आपलं स्वयंपाकघर या परिवारात सामील व्हा। धन्यवाद।